सर कल्याणच्या परिसरामध्ये म्हणजे कचऱ्याचा एक विषय खूप मोठा आहे, म्हणजे स्टेशन परिसरातल्या भाजी मार्केटचा जो तिकडचा कचरा म्हणा किंवा कल्याणचं डम्पिंग ग्राउंड, म्हणजे डम्पिंग ग्राउंडवर तर माझ्या अंदाजे 2-3 इलेक्शन तरी डम्पिंग ग्राउंड या मुद्द्यावर लढवली गेलेली आहे, तर हा डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा कधी सॉल्व होईल किंवा तुम्ही अंदाज झाल्यावर हा मुद्दा कधी कसा सॉल्व करा, त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आयडिया आहे? केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ते परवा डोंबिवलीला सभेला आले होते, तर ते कल्याण हेलिकॉप्टरने उतरले, आम्हाला भिवंडीला आणि कल्याण डोंबिवली जाण्याचा जोग माझा त्यांच्या गाडीने जाताना आला, तर मी संधीचा फायदा घेतला. मी नितीनजी गडकरी दाखवून साहेब बघा हा कारण हे डम्पिंग ग्राउंड आहे, त्या पूर्ण कल्याण शहराला त्रास होतो, तर तुम्ही मला यामध्ये काहीतरी मदत करा. नरेंद्र एवढ्या आपल्याकडे कंपन्या आहेत, उद्याला लागणार केंद्र सरकार निधी, जो निधी लागेल तो तुला मी मोदी साहेबांकडनं आणि मी स्वतः व्यक्तीच्या लक्षात तुला मी करून देईन. तुला मी स्वतः याचा चांगलं प्रपोजल या संदर्भात देईन. माझ्याकडे खूप कंपन्या आहेत, खूप वेगळ्या प्रकारच्या या विषयातल्या काम करणारे लोक आहेत, त्यांची तुला भेट घालून देईन आणि हा विषय तू हाताळलास ना भारतीय जनता पार्टीला कोणी हटू शकणार नाही कल्याणमधून. असा प्रकारचा गडकरी साहेबांनी स्वतः दिले कारण ते या विषयांना खूप जागरूक आहेत आणि म्हणून मी त्या संधीचा फायदा मी योगा करून आला तो मी आला. दुसरा तो मी मेट्रोचा विषय मी नंतर बोलतो कारण वाहतूकमध्ये मी बोलणार होतो तो राहिला विषय. पण डम्पिंग विषयामध्ये ज्या काय काय नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांनी हे नागपूरमध्ये करून दाखवलं, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा विषयातले जे प्रोजेक्ट आहेत ते त्यांनी करून दाखवले, तर ते सगळ्या प्रोजेक्टची मी स्वतः माहिती नीट घेईल